मी अमन वाल्मिक भांडेकर, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली, यशोधरा शाळेत 10व्या वर्गात शिकत आहे. माझं नाव कल्पना वाल्मिक भांडेकर, मी चामोर्शीला राहते, तालुका चामोर्शी साहेब, जिल्हा गडचिरोली आहे. आणि हा अमन वाल्मिक भांडेकर माझा मुलगा आहे, यावर्षी 10वीला शिकत होता. अच्छा अमनजी, तुम्हाला ई स्कॉलर ॲप्लिकेशन घेण्यापूर्वी स्टडीमध्ये काय समस्या होती? मी पुस्तकातून अभ्यास करत होतो, पुस्तकातून तितका काही मला समजत नव्हता. आणि जेव्हा मी इस्कॉलर या ॲपमधून व्हिडिओ बघत होतो, पुस्तकातून रिपीट होत नाही एक वेळा सांगलेलं आणि त्या व्हिडिओमधून समजावून सांग, म्हणून त्या ज्याने माझा अभ्यास थोडाफार छान झाला आणि वाढला. अच्छा मॅम, तुम्ही आपल्या मुलाला ई स्कॉलर हा ॲप्लिकेशन का बरं घेऊन दिलं? तो पुस्तकाकडे सहसा लक्ष देत नव्हता आणि त्याच्यामधून त्याला अभ्यास करणे इतका कंटाळा वाटत होता का तो पुस्तक म्हणजे फार कमी वेळात धरायचा आणि मोबाईल त्याच्या हातामध्येच राहायचा, मोबाईलवर नुसता गेम खेळत राहायचा. आजकालचे मुलं तर मोबाईलशिवाय राहत नाही, म्हणून मी म्हटलं का मोबाईल विचकतच आहे, तर मग ई स्कॉलरच्या माध्यमातून तो व्हिडिओ एकदा दोनदा तरी व्हिडिओ पाहिल तर त्याचा 1-2% तरी वाढेल, ह्या उद्देशाने मी त्याला ई स्कॉलर लावून दिली. अच्छा अमनजी, तुम्ही ई स्कॉलर ॲप्लिकेशन जेव्हापासून यूज करताय तेव्हा तुमच्या स्टडीमध्ये काय काय फरक जाणवलं, तुम्हाला काय परिणाम मिळाले त्याचे? माझ्या बाबांनी मला अभ्यास करण्यासाठी मोबाईल घेऊन दिला, पण मी त्या मोबाईलचा दुरुपयोग करत होतो, गेम खेळत होतो. गेम खेळल्यामुळे आई माझी त्रासली, म्हणून आईने मला ई स्कॉलर ॲपमधून व्हिडिओ पहा म्हटले. आणि जेव्हापासून मी त्या ॲपमधले व्हिडिओ पाहिलो तेव्हापासून मला थोडाफार मोटिवेशन मिळाला आणि मला 10वीमध्ये अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली, म्हणून हा ॲप माझ्यासाठी चांगला आहे. मॅम, तुम्हाला एक प्रश्न करतोय मी, तुमचा मुलगा अगर ई स्कॉलर ॲप्लिकेशनद्वारे कंटिन्यू अगर स्टडी करेल तर तुम्हाला काय वाटते त्याच्या शिक्षणामध्ये किती प्रगती होईल असं तुम्हाला विश्वास आहे का? हो सर, कारण की जेव्हा तो 4थीमध्ये होता सुरुवातीपासून तो बराच होता, छानच अभ्यास वगैरे करायचा, पण 4थीपासून 9वीपर्यंत त्याच्या अभ्यासाचा एकदम पायाच घसरलेला होता आणि मला तर भीती वाटत होती का हा 10वी फेलच होईल का काय का. पण हा ई स्कॉलर जेव्हाचा तो बघत होता ई स्कॉलरचे व्हिडिओ तेव्हाचा त्याच्यामध्ये थोडा फरक आला आणि तो थोडा नाही म्हणता येईल चांगलाच फरक आला आणि तो 71% 10वीमध्ये मारला. आणि मला विश्वास आहे का ई स्कॉलरच्या माध्यमातून तो पुन्हा चांगली प्रगती करेल आणि 12वीमध्ये आता 71 आहे तर कदाचित 75 तरी 12वीमध्ये मारेल अशी माझी इच्छा आहे. अच्छा मॅम, एक लास्ट क्वेश्चन करतो तुम्हाला, की ज्याला ई स्कॉलर हा ॲप्लिकेशन यूज करायचा आहे आता, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय मेसेज द्याल तुम्ही? सर, आजकालच्या प्रत्येक मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल असते आणि प्रत्येकच मुलं मी पाहते आमच्या घरासमोर बसल्यानंतर 10-10 मुलं 5-5 मुलं मिळून नुसता व्हिडिओ बघत असतात, यानी की गेम खेळत असतात. तर माझा असा संदेश आहे मुलांना का तुम्ही गेम खेळून काही भविष्य घडवू शकत नाही, पण जर हा व्हिडिओ ई स्कॉलरचा व्हिडिओ 1-1 घंटा जरी पाहल्या जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा तेव्हा प्रत्येक याचा 1-1 घंटा जरी मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहल्या तर तुमच्या गुणामध्ये नक्कीच सुधारणा होईल आणि थोडासा आईवडिलांचा भविष्याचा विचार करता येईल, तुमच्यामध्ये खूप फरक पडेल आणि एवढा तर तुम्ही करू शकता आई वडिलांसाठी. थँक्यू मॅम, तुम्ही आम्हाला खूप सारी माहिती प्रोव्हाइड केली, तुम्हाला जे काही ॲप्लिकेशनमध्ये जे चेंजेस जे काही करायचे आहे चला काय ना ते एडिट करता तुम्हाला बोला ना तुम्ही कंटिन्यू. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला जो काही टाईम दिला आज त्याच्या आम्ही स्कॉलरच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीनं समोरसुद्धा आम्ही खूप साऱ्या मुलांना हे करावं ॲप्लिकेशन द्यावं यासाठी तुम्ही जे मेसेज दिला आहे त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार.